ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य आणि प्रमुख देवता असाव्यात। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी, तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी। कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबतीत देखील अशीच कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे। मित्रांनो मित्रांनो, उद्या दिनांक 13 ऑगस्ट 2022, शालिवान शके 1944, संवत्सर शुभकृत, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास श्रावण, पक्ष कृष्ण, वार शनिवार, नक्षत्र शततारका, रात्री 11:28 पूर्व भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, उद्याचा शोभ योग आहे, सकाळी 7:49 अतिगंड योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, तैतील करण आहे उद्याचे, दुपारी 2:17 गरज करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12:54 वनिस करणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, द्वितीय तिथी आहे उद्याची, मध्यरात्री 12:54 तृतीय तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे मित्रांनो। चंद्र कुंभ राशीत असेल, रवी कर्क राशीत, गुरु मीन राशीत, तर शनी मकर राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:20 आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 7:07 असणार आहे मित्रांनो। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत, तेव्हा कृपया आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक पळी पाणी घ्यायचे आहे, यात थोडे अक्षत टाकायचे आहे, एक फूल व फुलाची पाकळी टाकायची आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, हरि ओम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्त मानसद्य ब्रह्मो द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुग प्रथम पादे, जम्बू द्वीप भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रमाने, शालिवान शके 1944, प्रभवादी षष्टी संवत्सरांमध्ये शुभकृत, नाम सहस्रे, दक्षिणायने, वर्षा ऋतू, श्रावण मासे, कृष्ण पक्षे, शनिवार वासरे, शततारका नक्षत्रे, शोभन योगे, गरज करणे, द्वितीया शुभतितो, मनुगोत्रात उत्पन्न मे कडाप्पा, मोमपात दुरितक्षय द्वारा, श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीष्ये एवं इष्टलिंग पूजा करीष्ये। मित्रांनो, आता आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या। मित्रांनो मित्रांनो, सकाळी 7:49 हा संकल्प आपण उपयोगात आणू शकता। यानंतर पंचांगात बदल होत असल्याने आपण जर आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा। मित्रांनो मित्रांनो, यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया। यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहेत, दिनांक 15, 16, 17, 20 आणि 21। डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 17। बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 13, 16 आणि 21। जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 17 आणि 21। गृहप्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 13, 17 आणि 21। यानंतर उपनयन करण्यासाठी मात्र मुहूर्त आता माघ मासाशिवाय नाहीत मित्रांनो।
विवाह करण्यासाठी देखील मुहूर्त या चातुर्मासात नाहीत मित्रांनो. वास्तु शांतीसाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 13, 17 आणि 22. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 18. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याला जर करायची असेल तर भगवान शिव आणि भगवान विष्णूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता. यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 17 आणि 21. मित्रांनो वरील मुहूर्तांपैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्यांची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी कृपया आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी. मित्रांनो मित्रांनो मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार वा ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो. याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याला कडून नीटशी पाळल्या जात नाही मित्रांनो. परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो. मित्रांनो यानंतर पंचांगातील महत्वाच्या काही बाबी आहेत त्या आपण पाहूया. पंचांग शुद्धी उद्याचा उत्तम दिवस आहे मित्रांनो. दिन विशेष काही नाही मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो. त्यावेळी नव्याने कोणताही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करू नका मित्रांनो. राहू काळ मित्रांनो उद्याचा सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण शक्यतो नवीन कामाला सुरुवात करू नका. जी महत्वाची जी कामे शक्यतो ती करू नका मित्रांनो, कारण त्यात अपयश येण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता कविता आपणच असतो. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.